नमस्कार मित्र हो, एस बी मराठी यूट्यूब चॅनेलवर आपलं हार्दिक स्वागत. मित्र हो, तुकाराम महाराज म्हणतात, राखण करायला ठेवलेले कुत्रे चोर पाहुणा किंवा भिकारी यांच्यातील फरक समजू शकत नाही. सर्वांच्या अंगावर ते भुंकत असते. त्याला कोणावर भुंकावे अथवा कोणावर भुंकू नये असे कितीही शिकविले तरी सर्व प्रयत्न निष्फळ होतात. दूध होकून घाण खाते आपली सवय सोडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अभक्त दुराचारी लोकांची कितीही निंदा केली अगर सन्मार्गावर आणण्यासाठी स्तुती केली तरी ते आपला दुराचार सोडित नाहीत. मी ब्रह्मात्कारी ज्ञानी वैराग्य संपन्न भगवत भक्त समजून सर्वसामान्य जण मला मान देत असले तरी मी अंतकरणाने तसा झालो नाही. याची हे पंढरीनाथा मला चिंता लागली आहे, परंतु उघडपणे सांगण्याची मला लाज वाटते. संतांना सगळे जण ब्रह्मरूप झाले असल्यामुळे ते माझ्या गुणदोषाकडे पाहत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुला मात्र मी जसा आहे तसा पूर्ण परिचित आहे. माझ्या चित्तात काम क्रोध जिवंत आहेत. ब्रह्मात्कारी मी लोकांशी गोड मृदू बोलत आहे. मी असा असून सुद्धा अहो पांडुरंगा, तुमच्या पायाजवळ कसा मान्य झालो हे कळत नाही. पुराणातील दाखले देऊन संत चित्त शुद्धीचा विचार सांगतात, तसा प्रकारचे माझे चित्त शुद्ध नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा खरी गोष्ट माझ्या अनुभवाला आणून द्या. अहो संत मंडळी, तुमची स्तुती करण्या इतका माझा अधिकार नाही, कारण तुमची योग्यता जाणण्या इतके ज्ञान माझ्याजवळ नाही. मी तुमच्या शक्तिहीन सेवक आहे, ह्याकरता आपल्या पायाजवळ ठेवून माझा सांभाळ करावा. रामकृष्ण हरी या मंत्रोच्चारांची आणि विठोबाच्या चरणांची आवड फक्त माझ्या मनात आहे. मी धीट होऊन तुमच्या उच्चिष्टाचे सेवन करीत आहे, याबद्दल क्षमा करा. अनंत काळापासून जन्म मरणाच्या वेठबिगिरीचे ओझे माझ्या डोक्यावर होते, पण देवा तुम्ही माझा स्वीकार केल्यामुळे माझ्या डोक्यावरील संपूर्ण भार उतरला. पूर्वीपासून तुम्हाला कळकळून विनंती करीत होतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आज मात्र माझी सेवा फळाला आली. लोक हो, तुम्ही आपल्या बुद्धीमध्ये पालट करा, म्हणजे विषयासक्ती सोडून भक्ती करा, कारण हा नरदेह एकदा गेल्यानंतर पुन्हा मिळणार नाही. आपल्या हिताच्या गोष्टी करण्याचे प्रयत्न तुमच्या हातून होत नाहीत. तुम्ही सतत घर पत्नी आणि संपत्ती याची अपेक्षा करीत असता. मनुष्य जन्मासारखा अकस्मात ठेवा हातात सापडला असून गर्भवासाचे दारिद्र्य का भोगता? एकदा का मनुष्य जन्मासारखा आधार तुटला म्हणजे जन्मास येणे आणि मरणे हेच कर्तृत्व राहील. शेवटी नरकवास भोगावा लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, या मौल्यवान मनुष्य देहामध्ये भगवंताचे स्मरण ठेव, नाहीतर पुढे काही चांगले होणार नाही.